नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनिल पाटील एम पी एस सी कंबाईन ग्रुप बीची पूर्वपरीक्षा झालेली आहे मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये कट ऑफ किती लागणार आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत आणि संपूर्ण कॅटेगरी वाईज संपूर्ण कट ऑफ पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा तुम्ही जरी चॅनलवर पहिलींदा आलेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा हो आणि मित्रांनो माहिती सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे की हा जो कट ऑफ असणार आहे हा एक्सपेक्टेड कटॉप आहे अंदाजित कटॉप आहे मित्रांनो लक्षात घ्या ओके तर कोणीही नाराज व्हायचं नाही मित्रांनो ठीक आहे तर जाणून घेऊ आपण आता कटॉप तर पहिली कॅटेगरी आहे आपली ओपन तर ओपन कॅटेगरीचा जो काही कटॉप आहे तो आपण बघूया पहिली कॅटेगरी आहे ओपन तर ओपनसाठी पी एस आय चाळीस ते पंचेचाळीस दरम्यान चाळीस ते पंचेचाळीस दरम्यान कटॉप लागू शकतो तसेच मित्रांनो एस टी आय पंचावन्न ते साठ दरम्यान कट ऑफ लागू शकतो पुढे पहा ए एस ओ ओसाठी साठ ते साठ ते पासष्ट मित्रांनो साठ ते पासष्ट दरम्यान कट ऑफ लागू शकतो तसेच दुय्यम निबंधक अठ्ठावन्न ते साठ दरम्यान कट ऑफ लागू शकतो ओके तर मी येथे फिमेल आणि मेल असं केलेलं नाही मित्रांनो तर फिमेल उमेदवारांनी यामध्ये दोन तीन गुण कमी करून घ्यायचा तुम्हाला तुमचा कट ऑफ मिळून जाईल ओके तर पुढची कॅटेगरी पहा मित्रांनो ओबीसी ओबीसीचा कट ऑफ आपण बघू कॅटेगरी ओ बी सी तर ओ बी सीचा कटऑप पी एस आयसाठी लागू शकतो चाळीस ते पंचेचाळीस दरम्यान तसेच मित्रांनो एस टी आयसाठी लागू शकतो पंचावन्न ते साठ साठी साठ ते पासष्ट आणि दुय्यम निबंधकसाठी अठ्ठावन्न ते साठ ओके पुढची कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस डब्ल्यू एस तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे पी एस आयचा ऑफ लागू शकतो चाळीस ते पंचे सॉरी चाळीस ते चौवेचाळीस दरम्यान तसेच एस टी आयचा कटॉप लागू शकतो पंचावन्न ते अठ्ठावन्न दरम्यान ओके एस ओचा लागू शकतो साठ ते साठ ते पासष्ट दरम्यान आणि दुय्यम निबंधक कटॉप लागू शकतो अठ्ठावन्न ते साठ ओके तर हा झाला डब्ल्यू एचचा कटॉप ओके यस सी कॅटेगरी पाहता कॅटेगरी यस सी तर मित्रांनो एस सी कॅटेगरीचा कटॉप लागू शकतो पी एस आयसाठी सदोतीस ते अडोतीस दरम्यान ओके पी एस आयसाठी एस टी आयसाठी कटॉप लागू शकतो एक्कावन्न ते बावन ओके एक्कावन्न ते बावन्न पुढे पहा मित्रांनो ए एसओसाठी कट ऑफ लागू शकतो पंचावन्न ते छप्पन दरम्यान आणि दुय्यम निबंधकसाठी कटॉप लागू शकतो त्रेपन्न ते चोपन्न ओके पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो आपली यश टी कॅटेगरी यश टी कॅटेगरीचा जो काही ऑफ आहे तो किती लागणार आहे ते तुम्हाला सांगतो एस टी कॅटेगरीचा जो काही ऑफ आहे मित्रांनो पी एस आयसाठी बत्तीस ते तेहतीस दरम्यान ऑफ लागू शकतो तसेच मित्रांनो एस टी आयसाठी शेहेचाळीस ते सत्तेचाळीस दरम्यान कट ऑफ लागू शकतो ओसाठी एक्कावन्न एक्कावन्न ते बावन्न दरम्यान कट ऑफ लागू शकतो दुय्यम निबंधकसाठी मित्रांनो एकोणीपन्नास ते पन्नास दरम्यान कट ऑफ लागू शकतो एस टी कॅटेगरीसाठी ओके तर महिला उमेदवारांनी समजून घ्या यामधून दोन तीन गुण कमी करून घ्यायचे तुम्हाला कट कटॉप मिळून जाईल ओके पुढची कॅटेगरी आहे आपली डी टी ए एक मिनिट डी टी ए ओके तर डी टी ए कॅटेगरीसाठी पी एस आयचा कट ऑफ लागू शकतो बेचाळीस ते चौवेचाळीस ओके टी यष्टीआय छप्पन्न ते अठ्ठावन्न तसेच एस ओसाठी कट ऑफ लागू शकतो साठ बासठ या दरम्यान आणि दुय्यम निबंधकसाठी अठ्ठावन्न ते साठ ओके तर हा कट ऑफ झाला डी टी एचा पुढील कॅटेगरी आहे एन टी बी आणि सी तर एन टी बी एन टी बी आणि सी ओके तर या कॅटेगरीसाठी कट ऑफ लागू शकतो मित्रांनो एन टी बी आणि सीसाठी पी एस आयचा कट ऑफ एक्केचाळीस ते त्रेचाळीस दरम्यान ओके यशयचा कट ऑफ लागू शकतो चोपन्न ते पंचावन्न दरम्यान पुढे पहा ओसाठी अठ्ठावन्न ते एकोणीस साठ या दरम्यान कट ऑफ लागू शकतो दुय्यम निबंधकसाठी लागू शकतो छप्पन्न ते अठ्ठावन्न ओके तर संपूर्ण कट ऑफ हा अंदाजित आहे लक्षात घ्या ओके पुढे पहा मित्रांनो पुढील जी कॅटेगरी आहे तर एन टी डी आपली कॅटेगरी आहे कॅटेगरी एन टी डी एन टी डी ओके तर मित्रांनो जो काही तुम्हाला कट ऑफ सांगत आहे तर यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं जास्त काही होऊ शकत नाही मित्रांनो तर संपूर्ण ॲनालिसिस काढून हा कट ऑफ मी काढलेला आहे ओके त्यामुळे मित्रांनो शंभर टक्के असाच कट ऑफ तुमचा लागणार आहे हे पण लक्षात ठेवा ओके तर एन डी हा कट ऑफ बघू आपण आता या कॅटेगरीचा तर पी एस आयसाठी बेचाळीस ते मित्रांनो चौवेचाळीस दरम्यान ऑफ लागू शकतो यस टी आयसाठी छप्पन्न ते अठ्ठावन्न दरम्यान कटॉप लागू शकतो एस ओसाठी साठ ते बासष्ट दरम्यान कटॉप लागू शकतो दुय्यम निबंधक अठ्ठावन्न ते साठ दरम्यान ऑफ लागू शकतो ओके तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया एस बी सीचा कटॉप कॅटेगरी यस बी सी ओके तर पी एस आयचा कट ऑफ लागू शकतो बेचाळीस ते चौवेचाळीस दरम्यान तसेच मित्रांनो पहा एस टी आयचा जो काही कटॉप आहे तो लागू शकतो पंचावन्न ते अठ्ठावन्न दरम्यान ए कट कटॉप लागू शकतो साठ ते बासष्ट दरम्यान तसेच दुय्यम निबंधक अठ्ठावन्न ते साठ दरम्यान ओके तर हा झाला एस बी सीचा कटऑप तर मित्रांनो तुम्हाला यम पी एस सी कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षेचा कट ऑफ मी सांगितलेला आहे दोन हजार बावीस ओके तर हा जो कट ऑफ आहे मित्रांनो हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्यामुळे यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं लक्षात घ्या आणि फिमेल उमेदवारांनी यामधून दोन तीन गुण वजा करून घ्यायचा तुमचा कट ऑफ तुम्हाला मिळून जाईल ओके तर मित्रांनो असा जरी तुमचा कट ऑफ येत असेल असे जरी तुमचे गुण येत असतील तर शंभर टक्के तुम्ही आता पुढील परीक्षेसाठी जास्तीत जास्त अभ्यास करा मित्रांनो ओके एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिलींदा आलेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व घंटीचं बेलायकन प्रेस करून ऑल नॉर्थ इथ सिलेक्ट करा म्हणजे येणारी संपूर्ण अपडेट तुम्हाला पुढे पाहता येतील ओके सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद